हाय फ्रेंड्स, आज आपण इयत्ता 12वीच्या राज्यशास्त्र या विषयातील घटक 1 मधील शीतयुद्धोत्तर काळात आंतरराष्ट्रीय संबंधात झालेल्या बदलांचा आढावा इथे घेणार आहोत. 1991 नंतरचं जग बघत असताना आपल्याला पुढील घटनेची एक गोष्ट आपल्याला पाहायची आहे. ती म्हणजे नोव्हेंबर 1989 बर्लिनची भिंत पडली आणि या घटनेचा परिणाम म्हणजे सोव्हिएतिक रशियाच्या विघटनाला सुरुवात झाली असं आपल्याला म्हणता येईल. सोव्हिएतिक रशियाच्या विघटनाला सुरुवात झाल्यानंतर साहजिकच सोव्हिएतिक रशियाचं वर्चस्व हे संपुष्टात आलं. सोव्हिएतिक रशियाचं वर्चस्व संपुष्टात आल्यामुळेच अमेरिका आणि रशिया या दोन देशात जो शीतयुद्ध वाद चालू होता तोसुद्धा संपुष्टात आला. त्यामुळेच पूर्व आणि पश्चिम वादसुद्धा संपुष्टात आला असं आपल्याला म्हणता येईल. यानंतर आपल्याला पाहायचं आहे की शीतयुद्धानंतर शीतयुद्धाच्या समाप्तीनंतर कोणकोणते परिणाम घडून आले यात प्रामुख्याने आपल्याला 5 घटनांचा आढावा घ्यायचा. त्यातली पहिली घटना म्हणजे शीतयुद्धाचा शेवट आणि नवीन राष्ट्रांचा उदय. शीतयुद्धाचा शेवट झाल्याबरोबरच ज्या दोन महासत्ता आंतरराष्ट्रीय राजकारणात होत्या जसं रशिया आणि अमेरिका यांची आंतरराष्ट्रीय व्यवस्था ही संपुष्टात आली आणि या काळातच सोव्हिएतिक रशियाचे विघटन होऊन वेगवेगळ्या नवीन राष्ट्रांची निर्मिती झाली. कोणकोणती राष्ट्र निर्माण झाली हे आपल्याला समोर बघायचंच. त्याच्यानंतर दुसरं सांगता येईल एकध्रुवीयतेचा उदय झाला. शीतयुद्धानंतर अमेरिका आणि रशिया या दोघांचे अस्तित्व संपुष्टात आले त्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात रशियाचा वर्चस्व कमी होऊन सोव्हिएतिक रशियाचं वर्चस्व कमी होऊन आंतरराष्ट्रीय राजकारणात अमेरिकेचं वर्चस्व हे वाढत गेलं. त्याच्यानंतर तिसरी परिणाम आपल्याला सांगता येईल की मानव हक्क आणि मानवतावादी हस्तक्षेप. शीतयुद्धाच्या समाप्तीनंतर मानव अधिकारांबाबत लोकांमध्ये अधिक प्रमाणात जागृती झाली. आंतरराष्ट्रीय राजकारणात मानव अधिकारांबाबत विविध मागण्या होऊ लागल्या. तसेच मानवतावादी दृष्टिकोनांचासुद्धा हस्तक्षेप दिवसेंदिवस वाढत आला असं आपल्याला म्हणता येईल. त्याच्यानंतर चौथी महत्त्वाची घटना म्हणजे दहशतवादी हमला जो अमेरिकेत प्रामुख्याने 11 सप्टेंबर 2001 घडून आला. अमेरिकेच्या ट्विन टॉवर्सवर झालेला दहशतवादी हमला यालाच आपण 9/11 दहशतवादी हमला असंसुद्धा म्हणू शकतो. त्याच्यानंतर पाचवी घटना सांगता येईल बहुध्रुवीयता आणि प्रादेशिकतावाद. या काळात प्रामुख्याने आशिया खंडातील चीन आणि भारत या देशाचं वर्चस्व प्रामुख्याने वाढलं. त्याचप्रमाणे इंडो पॅसिफिक प्रदेशाचे प्रस्थसुद्धा वाढलं आणि रशिया हा प्रामुख्याने रशियात व्लादिमीर पुतिन यांच्या अध्यक्षतेखालीच रशियाचा उदय झाला असं आपल्याला म्हणता येईल. यानंतर आपल्याला शीतयुद्धाचा शेवट कसा झाला आणि नवीन राष्ट्रांचा उदय कशाप्रकारे झाला हे आता बघायचं. 1989 पूर्वी दोन गट किंवा दोन मताचे प्रभाव आपल्याला दिसून येत होते. तो म्हणजे स्वयं निर्णयाच्या हक्कांवर आधारित असलेला वांशिक राष्ट्रवादाच्या संकल्पनेचा आग्रह धरणारा एक गट होता आणि दुसरा द्विध्रुवीयतेचा अस्त करणारा गट होता. यातूनच प्रामुख्याने अमेरिका आणि सोव्हिएतिक रशिया या दोन महासत्ता अस्तित्वात आल्या होत्या. दोन वेगवेगळे विचार प्रवाह असल्यामुळेच आंतरराष्ट्रीय राजकारणात दोन महासत्तासुद्धा अस्तित्वात आल्या होत्या. परंतु हळूहळू या दोन गटांमध्ये विभाजन होऊ लागलं आणि हे दोन्ही गटांमध्ये झालेल्या विभाजनामुळेच सोव्हिएतिक रशिया हा एक महासत्ता म्हणून असलेला जी सत्ता होती ती महासत्ता रशियाची लोप पाहू लागली आणि जगात फक्त एकाच देशाची सत्ता उदयास येऊ लागली ती म्हणजे अमेरिकेची. सोव्हिएतिक रशियामध्ये यानंतर
वेगवेगळ्या विचारप्रणालीतून स्वतंत्र लोकशाहीची मागणी होऊ लागली, स्वतंत्र लोकशाही राज्य सुद्धा उदयास येऊ लागली. त्याच्यानंतर रशियामध्ये वेगवेगळ्या चळवळी, वेगवेगळ्या लोकांच्या वांशिक अस्मितासुद्धा जागृत झाल्या आणि या वांशिक अस्मितेतूनच वेगवेगळे स्वतंत्र राष्ट्रसुद्धा निर्माण झाली. ती कोणती कोणती ही पुढे प्रमाणे आपल्याला पाहायची आहे. जसं आपल्याला म्हणता येईल, युरोपमध्ये सुद्धा काही नवीन राष्ट्र निर्माण झाली, जसेच चोकोस्लोवाकियाचे चेक गणराज्य आणि स्लॅव गणराज्य या दोन राज्यांमध्ये विभाजन झालं. तसेच युगोस्लोवाकियाचे विभाजन होऊन क्रोएशिया, स्लोवेनिया, सायबेरिया, बोस्निया आणि हर्झेगोविना, उत्तर मेसोनिया, मार्टेनिग्रो ही राष्ट्रे उदयास आली. त्याच्यानंतर सोव्हिएतिक रशियाच्या विघटनातून काही राष्ट्र अस्तित्वात, जसं आर्मेनिया, मॉल्डोवा, एटोनिया, लाटविया, लिथुआनिया, जॉर्जिया, अझरबैजान, तजिकिस्तान, किर्गिस्तान, बेलारूस, उझबेकिस्तान, तुर्कमेनिस्तान, युक्रेन, कझागिस्तान आणि रशिया. तसंच स्वशासनाच्या हक्कावर आधारलेल्या वांशिक राष्ट्रवादाला अनुसरूनसुद्धा काही स्वतंत्र देशसुद्धा तिथे निर्माण झालेले दिसून येतं. जसं इंडोनेशियापासून स्वतंत्र होऊन पूर्व तिमोर अस्तित्वात आला, इथोनियापासून स्वतंत्र होऊन एरिस्टिया अस्तित्वात आला आणि सुदानपासून स्वतंत्र होऊन दक्षिणसुद्धा निर्माण झालं. आजसुद्धा आजच्या परिस्थितीतसुद्धा वांशिक राष्ट्रावर आधारित काही राज्य ही स्वतंत्र्याची मागणी करत, जसं स्पेनपासून आजही कॅटेलियांना स्वतंत्र हवं आहे, सायबेरियापासून कोसोवाला स्वतंत्र हवं आहे. तसंच रशियातील चेचन्या यांनासुद्धा रशियापासून स्वतंत्र हवं आहे. या सगळ्या विघटनवादी घटनांमधून रशियामध्ये विविध प्रदेशाचं विघटन झालं आणि त्यातून नवीन काही प्रदेश, काही देशसुद्धा निर्माण झाले असं आपल्याला म्हणता येईल. या सगळ्याचाच परिणाम म्हणजेच जागतिक व्यवस्थेत एकध्रुवीय व्यवस्थेचा उदय झाला, एकध्रुवीय जागतिक व्यवस्था निर्माण झाली असं आपल्याला म्हणता येईल. यालासुद्धा काही घटना कारणीभूत आहे. जसंच 1990 इराणने कुवेतवर आक्रमण करून कुवेतचा काही भाग हा आपल्या ताब्यात घेतला होता. अशा परिस्थितीत अमेरिकेसारख्या जागतिक महासत्ता असलेल्या देशाने कुवेतला पाठिंबा दिला, कुवेतला सैनिकी मदत करून इराणने कुवेतचा जो भाग बळकावला होता तो कुवेतला परत मिळवून घेतला. या घटनेला प्रामुख्यानं तत्कालीन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच बुश सिनियर हे प्रामुख्याने यांचा हा मोठ्या प्रमाणात नैतिक विजय होता असं आपल्याला म्हणता येईल. याच घडलेल्या घटनेला, या घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर न्यू वर्ल्ड ऑर्डर या नावाची संज्ञासुद्धा याला वापरल्या गेली. या घटनेमुळेच अमेरिकेचा ला विविध देशांनीसुद्धा पाठिंबा दिला, ज्यामध्ये आपल्याला म्हणता येईल सोव्हिएतिक रशिया, चीन, नाटोमधील देशांनीसुद्धा या घटनेला पाठिंबा दिला. त्याचप्रमाणे इस्रायल आणि अरब देशांमधील सौदी अरेबियांचा देखील या पाठिंब्यांमध्ये सहभाग होता. या सगळ्या घटना घडत असतानाच सोव्हिएतिक रशियामध्ये हा पूर्णतः आंतरराष्ट्रीय अंतर्गत राजकारणाने पूर्णतः ग्रासलेला दिसून येतो. आंतरराष्ट्रीय अंतर्गत राजकारणामुळे हळूहळू रशिया हा लोप पावत होता असं आपल्याला म्हणता येईल. आणि या सगळ्या घटनेच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचा जो प्रतिस्पर्धी होता तो आंतरराष्ट्रीय राजकारणात उरला नाही असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजेच अमेरिकेचं वर्चस्व आंतरराष्ट्रीय राजकारणात हळूहळू का होईना वाढत होतं असं आपल्याला म्हणता येईल. याचाच पुढचा परिणाम म्हणजेच अमेरिकेनं आंतरराष्ट्रीय राजकारणात, जागतिक राजकारणात स्वतःचं प्रबळ असं वर्चस्व प्रस्थापित केलं. अमेरिकेतली जी उदारमतवादी लोकशाहीवर तत्वावर आधारित जी शासन प्रणाली होती, त्या शासन प्रणालीचा स्वीकार विविध देशांनी करण्याचा प्रयत्न केला, विविध देशांनी या शासन प्रणालीचा स्वीकार केला. तर
दुसरीकडे अमेरिके रशियाची समाजवादी अर्थव्यवस्थेचा त्याग हळूहळू विविध देश करू लागले. आणखी एक घटना असं म्हणता येईल की ज्यामुळे अमेरिकेने आपले आंतरराष्ट्रीय राजकारणात वर्चस्व वापरण्याचा प्रयत्न केला ती म्हणजे सॉफ्ट पॉवर आणि हार्ड पॉवर. जसं सॉफ्ट पॉवरमध्ये सैनिकी बळाचा वापर न करता दुसऱ्या देशावर आपला प्रभाव टाकून त्यांना आपल्या बाजूने करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे सॉफ्ट पॉवर. ह्या पॉवरचा वापर अमेरिकेने केला, तर कधी कधी वेळ प्रसंगी हार्ड पॉवरचा सुद्धा अवलंब अमेरिकेने केला. हार्ड पॉवरमध्ये दुसऱ्याला धमकी देऊन प्रलोभने दाखवूनसुद्धा त्यांचा पाठिंबा मिळवणं या मार्गाचा सुद्धा अमेरिकेने वापर केला. तर अशा प्रकारे 1991 नंतर आंतरराष्ट्रीय राजकारणात द्विध्रुवीय अर्थव्यवस्था नष्ट होऊन एकध्रुवीय अर्थव्यवस्था निर्माण झाली आणि अमेरिकेनं आंतरराष्ट्रीय राजकारणात स्वतःचं असं अस्तित्व निर्माण केलं हे या ठिकाणी आपण बघितलं. धन्यवाद.